परीक्षेमध्ये सातारा येथील वृद्ध महिला ठार झालेली आहे. पाहूया ही बातमी. कराड येथील चालक एसटी फलाटावर लावण्यासाठी पाठीमागे घेत असताना एसटीच्या पाठीमागील बाजूची धडक बसून सातारा येथील वृद्ध महिला ठार झाली. हा अपघात येथील बसस्थानकात मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास झाला. खुर्शीद अब्दुल हमीद शेख वय 73 राहणार गुरुवार पेठ सातारा असे या अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी एसटी चालकाला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड स्थानकामध्ये मंगळवारी सकाळी कराड जिंती एसटी फलाटावर लावण्याचा प्रयत्न सयाजी हिंदूराव यादव राहणार अतीत हे करत होते. त्यासाठी ते एसटी पाठीमागे घेत होते. यावेळी वाहक संजय शिंगारे हे शिट्टी वाजवून व एसटीवर हाताने जोरजोरात मारून चालकाला इशारा करत होते. मात्र त्याचवेळी पाठीमागे जाणाऱ्या एसटीच्या पाठीमागील बाजूच्या संरक्षक भिंतीलगत उभ्या असलेल्या खुर्शीद शेख यांना धडक बसली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या. बसस्थानकातील कर्मचारी फेरीवाले यांनी शेख यांना रिक्षात बसून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी बसस्थानकावर मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघात विभागाचे हवालदार इनामदार व प्रशांत जाधव यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघाताची खबर ज्ञानेश्वर काळे यांनी पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान खुर्शीद शेख यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एसटी चालक सयाजी यादव यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आज कराड बस स्थानकामध्ये कराड ढेबेवाडी जिंती या एसटीचे चालक यांच्या ताब्यातून बस सुटून साताऱ्यातील खुर्शीद हमीद शेख या महिलेला गंभीर दुखापत झालेली होती आणि उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही ती बस आपण पाहत आहात, ही ती बस या बसने त्या महिलेचा अपघात झाला आहे. मी रिपोर्टर प्रियांका पाटील, व्हीएमन्यूज सोबत, कराड.